रेल्वे सुरक्षा दलाने हिंगणा एमआयडीसी परिसरातून हॅपी टूअर्स अँड ट्रॅव्हल्स आणि जयस्वाल ट्रॅव्हल्सवर मंगळवारी छापा टाकून समांतर ई तिकीट केंद्राचा पर्दाफाश केला. दोन्ही प्रकरणात फेक आयडीद्वारे तिकिटांची जास्त दराने विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. निखिल शर्मा वय 30 राहणार एमआयडीसी हिंगणा आणि राजेश जयस्वाल वय 52 राहणार रडके लेआउट हिंगणा रोड अशी आरोपींची नावे आहेत. बनावट आयडीच्या मदतीने रेल्वे तिकिटांची खरेदी करून प्रति व्यक्ती 250 ते 400 रुपये अतिरिक्त आकारून विक्री करीत होते. आरपीएफला त्यांच्या या व्यवसायाची माहिती मिळताच त्या आधारे चाचपणी करण्यात आली. त्यांच्याकडे जाऊन जवानांनी तिकिटे खरेदी केली. त्यानंतर मंगळवारी प्रत्यक्षात छापा घालण्यात आला. शर्माने 22 फेक आयडीद्वारे 67,000 ची 49 तिकिटे खरेदी करण्याचे आढळले. जयस्वालकडे 14,500 रुपये किमतीचे 12 तिकिटे आढळून आली. दोन्ही कार्यालयातून संगणकासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित कारवाई आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही एन वानखडे, उपनिरीक्षक राजेश औदकर, होतीलाल मीना, सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, प्रधान आरक्षक सुभाष जुमले, राकेश करवाडे, आरक्षक विकास शर्मा, अश्विन पवार, अमित बारापात्रे, ओमेश्वर चव्हाण यांनी केली. महावाईस करता नागपूरवरून शरद नागदेवे.